नमस्कार मित्रांनो केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे सी टी ई टी दिनांक सोळा डिसेंबरपासून ते तेरा जानेवारी या दरम्यान ऑनलाईनरित्या घेण्यात येणार आहे आणि नुकतीच सोळा तारखेला पहिली बॅच पूर्णपणे परीक्षा देऊन झाल्यानंतर दुसऱ्या बॅचमध्ये परीक्षेकर्था टेक्निकल एरर परीक्षेमध्ये आल्याने सदचा पेपर रद्द करण्यात आला असून यासंदर्भातले परिपत्रक पोर्टेलवर प्रसिद्ध झाले आहे आणि या परिपत्रकानुसार सोळा डिसेंबर रोजी जो पहिला पेपर यशस्वी झाला तो पेपर बगळून सोळा डिसेंबर रोजीचा दुसरा पेपर आणि सतरा डिसेंबर रोजीचा पहिला आणि दुसरा पेपर संपूर्ण हे शेड्यूल रद्द करण्यात आले असून या संदर्भातले परिपत्रक तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे या परिपत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा सोळा डिसेंबर रोजी झालेला पहिला पेपर वगळून सोळा आणि सतरा या तारखेचे उर्वरित पेपर पुन्हा नव्याने घेण्यात येणार आहेत आणि विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट देखील पुन्हा नव्याने जनरेट केली जातील तसेच या परिपत्रकानुसार दिनांक वीस डिसेंबरपासून जे नियोजित वेळापत्रक आहे या वेळापत्रकानुसार पुढची सी टी ई टी परीक्षा होणार आहे त्यामुळे उमेदवारांनी आपल्या हॉल तिकीटवरतील अभ्यास केंद्रावरतील दिनांक वीस डिसेंबरपासून जसे क्रमांक मिळाले आहेत त्यानुसार परीक्षेकरता उपस्थित राहायचं आहे फक्त सोळा आणि सतरा डिसेंबर रोजी ज्या उमेदवारांना प्रॉब्लेम झाला किंवा एरर निर्माण झाले अशाच उमेदवारांची परीक्षा पुन्हा नव्याने घेण्यात येणार आहे तर यामध्ये फक्त सोळा डिसेंबर रोजी झालेला पहिला पेपर पुन्हा होणार नाही तर ही उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर अशा प्रकारे नोकरी अपडेट्स यांसंदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा